राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश निश्चित झालाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मंगळवारी दादर येथील स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. गेल्या काही दिवसापासून सुजय विखे पाटील नक्की कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत तर्कवितर्क लावले जात होते. पण आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून या चर्चेला पूर्णविराम मिळालाय. मंगळवारी दादर येथील स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. तसेच सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र नगरची जागा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली. मात्र आता या जागेवर कोणत्या उमेदवार निवडणूक लढवणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे. सुजय विखे पाटील हे भाजपमध्ये प्रवेश घेणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. नगरचे भाजपा खासदार दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी केली. या सर्व प्रकारांमुळे मुख्यमंत्री नाराज असल्याचे सांगण्यात येते. भाजपच्या मुंबईतील कार्यालयात संसदीय समितीची बैठक पार पडल्याने या बैठकीत भाजपच्या संभाव्य उमेदवाराच्या नावाची यादी दिल्लीला पाठवली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी दिलीप गांधी यांच्या समर्थकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी केली आहे. दरम्यान दिलीप गांधी यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजीला सुरुवात केली. यामुळे मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. मात्र आता उमेदवारांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटची माहिती निवडणूक आयोगाला द्यावी लागणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. निवडणूक प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय. यावेळी निवडणूक काळात उमेदवारांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरतीही निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला निवडणूक अर्ज भरताना आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती द्यावी लागणार आहे. तसेच सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी आयोगांची परवानगी आवश्यक असणार आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने गुगल, फेसबुक, ट्विटर तसेच यूट्यूबला सर्व राजकीय जाहिराती तपासून घेण्यास सांगितले. समाज माध्यमांवरील राजकीय जाहिरातीच्या संबंधातील तक्रार स्वीकारण्यासाठी तक्रार अधिकाऱ्याचीही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सोशल मीडियावर निवडणूक प्रचारादरम्यान केल्या जाणाऱ्या खर्चाची निवडणूक खर्चात नोंद करण्यात येणार आहे. पुलवामा हल्ल्यामध्ये ज्या गाडीत स्फोटके ठेवून घातपात घडवण्याचे काम दहशतवादी मुदत्सरने केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान जैश ए मोहम्मदच्या संघटनेचा दहशतवादी मुदत्सिर हा 24 वर्षीय असून त्याने 2018 या संघटनेत सहभागी झाला. जैशने घडून आणलेल्या अनेक घातपाताच्या कारवायांमध्ये त्याचा समावेश होता. दरम्यान मुदत्सिरने पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंड कामरानसोबत आत्मघातकी हल्ल्यासाठी विशेष पद्धतीचे स्फोटके बनवल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधातील मोहीम अधिक तीव्र करत जवानांनी कामरानला यमसदनी धाडले. शिवसेनेने मुंबईतून राहुल शेवाळ यांना उमेदवारी घोषित केल्याने रामदास आठवलेंची कोंडी झाली आहे. तेव्हा ते आता कोणती भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागले. आगामी निवडणुकीच्या काळात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांची उमेदवारी घोषित केली आहे. उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा व्यक्त करून रिपाई पक्षप्रमुख व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची कोंडी केल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना भाजप युतीने रिपाईसाठी किमान एक जागा सोडावी यासाठी रामदास आठवले आग्रही आहेत. यासाठी त्यांनी दक्षिण मुंबई किंवा ईशान्य मुंबई या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती. रिपब्लिकन पार्टी को 25-23 में एकाधी सीट छोड़ने की आवश्यकता थी और लास्ट टाइम जो मतलब 26 जगह बीजेपी की थी, 22 जगह शिवसेना की थी, उसमें ये दो सीट शिवसेना ने एक सातारा की सीट और हाथकंडे की सीट जो थी ये अपने कोटे की सीट रिपब्लिकन पार्टी को और राजू शेट्टी को दे दी थी और बीजेपी की जो 26 सीटें थी वो 26 सीटों में से उन्होंने एक सीट सदाभाऊ खोत को मारा और एक सीट जो बारामती की थी वो महादेव जानकर के लिए इसी तरह छोड़ी थी और 24 और 20 सीटें ये लड़े थे. तो जो हमारी सतारा की सीट थी ये रिपब्लिकन पार्टी की कोटे वाली थी, रिपब्लिकन पार्टी को जो मिली थी शिवसेना के कोटे की थी.
तो भी शिवसेना की जिम्मेदारी थी और है भी कि अगर मैंने दक्षिण मध्य मुंबई में चुनाव लड़ने का अगर इच्छा व्यक्त की है तो शिवसेना ने बहुत बड़े आनंद से उद्धव ठाकरे जी ने मुझे वो सीट छोड़नी चाहिए। राहुल शेवाले पर अन्याय करने की भूमिका मेरी तो नहीं है, लेकिन पूरे महाराष्ट्र का वोट आपको मिलने वाला है, तो रिपब्लिकन पार्टी को एक आधी सीट छोड़ने के लिए इतना हिचकिचाने की कोई आवश्यकता तो नहीं है। मतलब यहाँ तालमेल तीनों का है, और तो मैंने मुख्यमंत्री जी बोला है कि भाई और भी दक्षिण मध्य मुंबई के लिए आपने कोशिश करनी चाहिए, और अगर वो नहीं होता है तो ईशान्य मुंबई पर विचार करने की आवश्यकता है। पनवेलमध्ये झालेल्या बहुजन आघाडीच्या महासभेत प्रकाश आंबेडकरांनी आपल्या भाषणात पुलवामा हल्ल्यानंतर ठिकठिकाणी पाकिस्तानचे झेंडे जाळण्यात आले। यात पाकिस्तानचे एवढे झेंडे येतात तरी कुठून की अगोदरच हे झेंडे प्रिंट केले होते का, हे सगळे झेंडे आधीच ठरले होते का, असा खोचक सवाल आंबेडकरांनी यावेळी सभेत विचारला। मार खायला लावता का मला? पाकिस्तानचा झेंडा राहिला तर माझं दुकान राहील का? आणि म्हटलं अरे हे इतर जण जाळतात त्यांचं कसं काय? तो म्हटलं 10 मिनिटात मी तुम्हाला सांगतो। त्याचा 10 मिनिटात फोन आला, तो म्हटलं हे सगळे झेंडे 26 तारखेला प्रिंट करण्यात आले, या अगोदर ठरलं होतं का? मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी देखील पुलवामा हल्ल्याबाबत अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त केलाय। आता प्रकाश आंबेडकरांनीही राज यांच्या सुरात सूर मिसळलाय, त्यामुळे प्रचाराच्या रणधुमाळीत हा देखील मुद्दा गाजण्याचे चिन्ह आहेत। 1000 कोटीची हे त्यांनी ठरवली कशी मला माहित नाही, पण त्याच्यात त्यांनी काय दिलंय तर या अजित डोवल ज्यांच्याबद्दल मध्यंतरी सगळ्यांना जो पुळका आला होता ना, या अजित डोवल यांचा मुलाचं कंपनी आहे आणि त्या कंपनीमधले 2 पार्टनर, त्यातला 1 अरब आहे आणि दुसरा पार्टनर हा पाकिस्तानी आहे। काहीही कार्यक्रम नसताना, प्रोग्राम ठरलेला नसताना, हवेतल्या हवेत विमान वळवून लाहोरला त्या नवाज शरीफच्या वाढदिवसाला केक भरवायला का गेलात तुम्ही तिकडे? मला जे काही प्रश्न पडतात ते हे प्रश्न आहेतच, ते देशाला पडणारे प्रश्न आहेत। पुलवामाचा हल्ला कधी झाला? काय 14 तारखेला ना, 14 फेब्रुवारीला झाला बरोबर। 29 डिसेंबरला बँकॉकमध्ये अजित डोवल आणि पाकिस्तानचे राष्ट्रीय सल्लागार, सुरक्षा सल्लागार, डिसेंबरला थायलंडमध्ये एक गुप्त बैठक झाली। परंतु त्यांनी आता निवडणूक लढणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले।
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हाडा मतदार लोकसभा संघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असून राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत बैठक झाल्यानंतर शरद पवार यांनी हा निर्णय घेतलाय. कुटुंबातही मी चर्चा केली, मी स्वतः उभं न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील, नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस असल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या फेरीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा वाटतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयामार्फत आम्ही येतो आहे की या नव्या फेरीच्या उमेदवाराला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो, त्याला सुप्रिया उभे राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता या नव्या फेरीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करतात त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाचे आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. पण तो आम्ही आमच्या पक्षाच्या सहकाऱ्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. ज्या वेळेला यादी प्रसिद्ध होईल, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात प्रत्यक्ष पडणार कोण कुठं उमेदवार उभं राहणार याची चर्चा ही आपल्या सगळ्यांना या संबंधीची माहिती ही आपल्या सगळ्यांना मिळेल. मी आतापर्यंत 14 वेळा निवडणूक लढवली आहे पण एकदाही भरलेलो नाही. या निवडणुकीला घाबरून मी माघार घेतली नाही असंही शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय. माघार घेतली मी आणखीन काही झालं वगैरे माझ्या पुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आतापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर झाला आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी कोणती तक्रीर येतं. त्याच्यामध्ये एवढं सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही, आताच वाटल्याचं काय कारण मला काही समजत नाही. म्हणजे मागच्या वेळेला कुणाची लाट वगैरे अशी चर्चा होती, आता तशी लाट आम्हाला अजिबात दिसत नाही. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली असून कोकण गोव्याच्या काही भागांमध्ये काहीशी घट झाली. मराठवाड्यात येत्या 24 तासात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाणा, चंदीगड, जम्मू काश्मीर येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. 12 ते 14 मार्च मध्ये विदर्भात मोजक्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. जळगावहून हावड्याकडे जाणाऱ्या गीतांजली एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. गेटमॅनच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून गीतांजली एक्सप्रेसच्या सिरसोली रेल्वे स्थानकातून जात असताना डब्याला आग लागल्याचे गेटमॅनच्या लक्षात आले आणि त्याने तातडीने वरिष्ठांशी संपर्क साधून आगीची माहिती दिली. शिरसोली पासून काही अंतरावर ही गाडी थांबवण्यात आली. अग्निशमन दलाच्या 2 बंबांनी पाण्याचा मारा करून ही आग विझवली. तरी हा होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.